म्हणून अनिल परब मध्ये हिम्मत असेल ना करा माझ्यावर कारवाई. आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाही करू शकले, आपले पोलीस कमिशनर संजय पांडे नाही करू शकले, अनिल परब सदानंद कदम यांच्या याचिकेसोबत किरीट सोमय्याची इंटरव्हेन्शन याचिकेची पण सुनावणी होणार. अनिल परब साई रिसॉर्ट एनेक्स दापोलीचे मालक आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट हे अनिल परब यांनी बांधलं. अनिल परब साहेबांना मी सांगू येतोय की ते धमक्या देण्याची बाता बंद करा. ज्यांनी ज्यांनी धमक्या दिल्या होत्या ना किरीट सोमय्यानी, ते आता कुठे आहेत ते जरा बघून घ्या. म्हणून किरीट तुम्हाला दाखवून देणार, किरीट तुम्हाला माफी मागावी लागणार. ते तुमचे सहयोगी मित्र संजय राऊत तो रोज सकाळ संध्याकाळ किरीट सोमय्या जेलमध्ये जाणार, नील सोमय्या जेलमध्ये जाणार, प्राध्यापक डॉक्टर मेधा सोमय्या जेलमध्ये जाणार, गुणवंती सोमय्या जेलमध्ये जाणार. आता ते जाऊन जेलमध्ये बसलेत. म्हणून अनिल परब मध्ये हिम्मत असेल ना करा माझ्यावर कारवाई. आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाही करू शकले, आपले पोलीस कमिशनर संजय पांडे नाही करू शकले. आणि मानहानीचा खटला तुम्ही तर 12 महिन्यापूर्वी नोटीस दिली होती. हिम्मत असेल हायकोर्टात मेन्शन करा मानहानीचा दाखला. मी आम्ही केला संजय राऊतवर डिफेमेशन, आम्ही केलं कोर्टात मेन्शन केलं, कोर्टाने त्यावर वॉरंट काढलं आणि संजय राऊत जामिनावर आहेत डिफेमेशन केस मध्ये. माननीय संजय राऊत साहेब, आपण जे आपले पार्टनर सदानंद कदम द्वारा जे याचिका केली आहे हायकोर्टात, त्याच्यात आम्ही इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन केलं, जो काल मान्य झाला आहे. सोमवारी अनिल परब सदानंद कदम यांच्या याचिकेसोबत किरीट सोमय्याची इंटरव्हेन्शन याचिकेची पण सुनावणी होणार. मला अनिल परबला एवढंच सांगायचं आहे, हा फोटो कुणाचा आहे, हे इलेक्शन एफिडेविट कुणाचं आहे? अनिल परब साहेब, आपण जे जुलै 2018 विधान परिषदेच्या निवडणुकीत इलेक्शन एफिडेविट भरलं, त्या इलेक्शन एफिडेविटमध्ये आपण, हे कुणाचं नाव आहे, विभास साठे, 1 कोटी रुपये शेत जमीन विकत घेण्यासाठी आपण दिले, हे आपण लिहिलं आहे जुलै 2018. तो मी नव्हे तर लखोवा लोखंडे. आता अनिल परबच्या स्वरूपात पुन्हा आले आहेत. अनिल परबनी आपला इलेक्शन एफिडेविट मध्ये दापोली येथील मुरुड गावातली गट क्रमांक 446 म्हणजेच रासाई रिसोर्टची जागा स्वतः एग्रीमेंट करून विभास साठेकडून विकत घेतली. हे महावितरणने मला उत्तर पाठवलं आहे आणि त्यात महावितरणनी असं म्हटलं आहे की अनिल परब यांना मीटर क्रमांक 21 55 70 011 932 5 मार्च 2020 जोडणी देण्यात आली. ही जोडणी अनिल परबनी सदानंद कदमला रिसोर्ट विकलं 2021. आणि हे वीज कनेक्शन 4 मार्च 2021 रोजी सदानंद कदमला ट्रान्सफर करण्यात आले. आणि विजेचं बिल किती, गंमत बघा माननीय अनिल परब साहेब, 22 फेब्रुवारी 2021 विजेचं बिल माझ्या हातात आहे. 22 फेब्रुवारी 2021 वीज बिल किती आहे माहीत आहे? 1,57,950 एका महिन्याचा. म्हणजे 16 जानेवारी 2021 ते 16 फेब्रुवारी 2021 वीज बिल आहे
1,57,950 रुपये. आणि हे चार्ट बघा, 5 मार्च 2020 म्हणजे देशभरात कोविड, देशभरात 100% लॉकडाऊन घोषित करण्यात आला. रिसोर्टचं बांधकाम संपलं. मार्च 2021 मध्ये 12 महिने रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब कोविडमध्ये रिसोर्ट बांधत होते. अनिल परब मध्ये हिंमत असेल तर सांगावं, महावितरणनी हे लबाडी केलेली आहेत, हे बिल खोटं आहे, माझ्या नावाने दुसरा कोणतरी अनिल दत्तात्रय परब जन्माला आला आहे आणि तो हे सह्या करतोय.